आपल्या सोबत आमदार मनीषा कायंदे आहेत. एकतर मनोरा आमदार निवास जे काम रखडलेलं होतं मागच्या चार साडेतीन चार वर्षापासून ते आज होतं, त्याचं भूमिपूजन होतं. एक तुम्ही एक आमदार म्हणून कसं बघताय? नाही, याचा मी स्वागतच करतो, कारण प्रचंड मोठी अडचण बाहेरगावच्या आमदारांना होत होती की कुठे राहायचं. केवळ आमदारच नाही तर बघा, अनेक कार्यकर्ते तिथे येत असतात, त्यांची देखील तिथे आमदारांच्या मार्फत उतरण्याची सोय होत होती. आणि जी मोठी अडचण आहे ती आज सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि यशस्वीरित्या झालेला. आज खूप छान भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी पार पडला. 4 वर्ष रखडलं, त्याची किंमतही वाढली, 1300 कोटी रुपये खर्च केले जाणार, टोले जंग आलिशान असे घर असणार. नाही बघा, आता हे तुम्ही वर्णन असं करताय, कुठली गोष्ट चांगली बांधायची की नाही, त्याचं कन्स्ट्रक्शन चांगलं असलं पाहिजे. पूर्वी आपण कोणी काय केलं, पूर्वी LNT का येत नव्हती, कोणी त्याच्यामध्ये खोडा घातला, हे देखील पूर्वी मिनिस्टर कोण होते, हे सगळं बघण्याची गरज आहे. आता हे सगळं स्मूथली झालेलं आहे आणि मुळात म्हणजे कोणतीही वास्तू ही भक्कम चांगलीच असली पाहिजे, त्याचा पाया चांगला असला पाहिजे. आणि बघा, तुम्ही असं काय, ते काही 5-स्टार हॉटेल नाही आहे, परंतु सगळ्या सोयीसुविधा आता सामान्य माणसाला पण, मला सांगा, आज चाळीत राहणाऱ्या माणसाला देखील कमोड लागतो की नाही, का ते इंडियन टॉयलेटमध्ये जातात. ही बघा, ही काळानुरूप या गरजा बदलत असतात, त्याच्यामुळे त्याला काय आलिशान असं म्हणण्यात, ज्या पूर्वी गोष्टी आपण ज्याला लक्झरी म्हणत होतो त्या आता नेसेसिटी झाल्या आहेत. रखडलं काम रखडलं, त्याच्यामुळे हा पैसे वाढ, त्याच्या एकूण कॉस्ट वाढतीये. सर्वसामान्यांचे पैसे आहेत, शिवाय भत्ता सुद्धा आमदारांना दिला जात होता. नाही, भत्ता आम्हाला दिला जात होता ते खरं आहे, परंतु तो आता द्यायला लागून आहे ना, त्याच्यातही पैसा जात होता. बरं, आम्हाला जो भत्ता मिळत होता त्याच्यातही ॲज अ टॅक्स पेअर त्याच्यावरही आम्ही टॅक्स भरतच होतो. प्रत्येक आमदारांना वेगळा वेगळा होता, कारण 1 लाख रुपये महिना असा हो, प्रत्येकालाच होता, प्रत्येकालाच. ज्यांना खोल्या मिळाल्या नाही अशांना, ज्यांना आमदार निवासात रूम मिळालेले आहेत त्यांना तो भत्ता मिळत नव्हता, ज्यांना नाही बिकॉज जागाच नव्हती त्यांनाच तो मिळत होता. शेवटचा प्रश्न, रखडलं काम कोणामुळे? आधीच्या सरकारमुळे काय नेमकं झालं, कारण 2019 हे सगळं पुनर्बांधणीचं काम सुरू करण्यात येणार. बघा, महाविकास आघाडीमध्ये सगळ्याच गोष्टीची रखडमपट्टी होती आणि ती आता दूर झालेली आहे. हे गतिमान सरकार आहे. मुख्यमंत्री आज बघा, मुख्यमंत्र्यांना बरं नव्हतं, त्यांनी असं म्हटलं नाही की नाही माझ्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. त्यांचा मनाचा मोठेपणा या दिसतो की त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे आपले विधानसभेचे अध्यक्ष आहे उपसभापती नीलमताई आहे यांच्या हस्ते तो झाला. त्यातही आता चर्चा अशी आहे की मुख्यमंत्र्यांची जागा अजित पवारांना अध्यक्षांनी दिली. ते काय, आता तुम्हाला काहीतरी बातम्या चालवायच्या असतात, काहीतरी इंटरेस्टिंग खरमरीत असल्याशिवाय लोक बघत नाही, तसं ते झालेलं आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना आज थोडी त्यांची तब्येत अस्वस्थ असल्यामुळे ते आले नाहीत. त्यामुळे मनीषा कांदे त्यांनी सांगितले की मनोरा आमदार निवास ची जी भूमिका आहे आमदारांची, ती भूमिका त्यांनी आपल्या वतीने मांडलेली आहे. कॅमेरामन अरविंद वारगे, समी वेदांत, नेप एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.